नमस्कार शेतकरी बंधूंनो, हॅशटॅग इंडियन फार्मसी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या शेतीविषयक भागात आज आपण जाणून घेणार आहोत टाटाच्या रॅलीगोल्ग या बायो फर्टिलायझरविषयी माहिती. तर टाटाचं जे रॅलीगोल्ग जे आहे ते कसं आहे, त्याचं काम काय आहे आणि ते कधी मारायचं आहे, त्याची मार्केटमध्ये प्राईस काय, त्याची पॅकिंग साईज कोणती आहे, याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी आपण सर्वांना विनंती आहे की आपण आपलं जे हॅशटॅग इंडियन फार्मसी यूट्यूब चॅनल आहे याला सबस्क्राईब करा आणि त्यातील व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकरी बांधवांपर्यंत ते शेअर करा. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम हे आहे रॅलीगोल्ग, हे तर रॅलीज इंडिया म्हणजे टाटा कंपनीचे. आणि ते काय की एक युनिक मिक्सचर आहे ते मायक्रोरायझाचं आणि ह्युमिक ॲसिड, मायक्रोरायझा, ॲमिनो ॲसिड यांचं एक मिक्सचर आहे. याने काय होणार आहे आपल्या पिकांमध्ये की जी फुलांची जी सेटिंग आहे किंवा फुलगळ होते किंवा फुलाचं कळीत होणारं रूपांतर आहे, त्याचबरोबर फळाचं होणारं रूपांतर आहे, या सर्वांना हे टाटाचं रॅलीगोल्ग आहे हे मदत करतं. आणि जसं की याचा जो स्प्रे आपल्या कोणत्या कोणत्या पिकांवर करायचं आहे, तर याचा स्प्रे आपण टोमॅटो, परत जे वांगे आहे, मिरची आहे आणि आपले जे कॅप्सिकम आहे, कांदे, बटाटे आणि फ्लावर, कोबी, परत आपले टरबूज आहे आणि खरबूज, कापूस, सोयाबीन, केळी, द्राक्ष, त्याचबरोबर डाळिंब, मका आणि सर्व प्रकारच्या भाज्यांवर आपण याचा उपयोग करू शकतो. आणि हे कार्य कसं करत आहे, तर हे रॅलीगोल्ग एक मायक्रोरायझर बायो फर्टिलायझर असल्या कारणाने हे कार्य असं करतं आहे की ते जी फोटोसिंथेसिसची जी क्रिया आहे ती पण वाढवतो नॅचरली. आणि यामुळं काय होतं, झाड पण ग्रोथ होतं आणि मुळांची पण चांगली वाढ होते मायक्रोरायझरमुळे. आणि आता हे वापरायचं कसं आहे आपणास, आपण हे सगळं पाहिलं आहे आणि पण वापरायचं कसं आहे, तर काय करायचं आहे, पहिलं पाण्यात टाकायचं आपल्याला 100 ग्रॅम रॅलीगोल्ग जे आहे ते पाण्यात टाकायचं आहे 20 लिटर पाण्यात. आणि ते हा सगळं टाकल्यानंतर त्याच्या नंतर एक एकर साठी आपण स्प्रे करायचं, म्हणजे आपलं 150 लिटरसाठी 20 लिटर जे पाणी केलं आहे आपण रॅलीगोल्गचं, 100 ग्रॅम रॅलीगोल्गचं, ते आपणास फवारायचं आहे. आणि त्या आपण कोणत्या कोणत्या प्रकारे ते पिकांना देऊ शकतो, आपण ड्रेंचिंग पण करू शकतो आणि दुसरं म्हणजे फवारू पण शकतो. ड्रेंचिंग म्हणजे ड्रीपद्वारे पिकांना आपण ते देऊ शकतो किंवा काही लोक पंपांनी पण ड्रेंचिंग करतात, तसं पण आपण करू शकतो. तर आणि याचा डोस किती आहे रॅलीगोल्गचा, तर साधारणतः 100 ते 200 ग्रॅम एकरापर्यंत कंपनी ही सजेस्ट करते, पण आपण सरासरी 200 ग्रॅम हे एकराला वापरलं पाहिजे. आणि याचा वापर कधी कधी करायचा आपल्याला, तर ज्यावेळेस आपण पीक नवीन लागवड करतो त्यावेळेस लगेच 1-2 दिवस 7 ते 10 दिवसात आपण याची ड्रेंचिंग झाडाला केली पाहिजे. आणि दुसऱ्यांदा आपण याचा वापर कधी केला पाहिजे, ज्यावेळेस फ्लॉवरिंग स्टेज लागते साधारणतः महिन्यानंतर, त्यावेळेस याचा फवारणी आपण केली पाहिजे. मग आता हे केल्यानंतर आपल्याला याचे फायदे काय भेटणार आहे, तर सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे मुळांची ही जी वाढ आहे एकदम चांगल्या प्रकारे होते, त्याला पोटमुळं पण वाढतात आणि स्ट्रेस येत नाही झाडांवर. आणि जी अन्नद्रव्ये झाडातली ती अपटेक होतात आणि वाढीला लागतात ती अन्नद्रव्य. आणि जी पाणी घेण्याची जी क्रिया आहे ती पण चांगल्या प्रकारे सुधारते. आणि असे झाल्यामुळेच चांगले आणि एकदम भारी क्वालिटीचे जे उत्पन्न आहे ते आपणास मिळते. साधारणतः रॅलीगोल्ग हे जे आहे 50 ग्रॅम रॅलीगोल्ग
च्या आपल्याला 50 ग्रॅम पण रॅली गोल्ड भेटते, 100 ग्रॅम पण भेटते आणि 200 ग्रॅम पण भेटते. 50 ग्रॅम रॅली गोल्ड साधारणतः मार्केटमध्ये भेटतं आपणास 350 ते 350 रुपयापर्यंत आपणास मिळतात. आणि हे रॅली गोल्ड हे चांगलं प्रोडक्ट आहे आपण फ्लॉवरिंग स्टेजला किंवा इतर जे फुलांची सेटिंग होती त्यावेळेस आपण वापरलं पाहिजे. तेव्हा आपणास हा रॅली गोल्डविषयी माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकरी बांधवांपर्यंत जरूर शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.